चाळीतील भाडेकरूंचा प्रश्न निश्चितपणे सोडवू अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. खासदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्या प्रयत्नानं प्रभाग क्रमांक 15 क कोणापुरी चाळ बुद्धनगर फॉरेस्ट न्यू तेरेगाव इथं बंच कंडेट केबल टाकण्याच्या कामाचा मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मान्यवरांचं स्वागत बाबा ग्रुपचे संस्थापक अंबादास करगुळे यांनी केलं. तसंच सोलापूर लोकसभेतून पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांचा माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे आणि कोणापुरे चाळीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी प्रभाग क्रमांक 15 मधील विविध विकास कामांसाठी अधिकाधिक खासदार निधी देऊन सहकार्य करावं असं आवाहन केलं. दरम्यान आपल्या मनोगतात खासदार प्रणिती शिंदे यांनी आपण खासदार झालो तरी प्रभाग क्रमांक 15 तसंच कोणापुरे चाळीकडं आपलं लक्ष आहे, इथले कुठलेही प्रश्न असो ते आपण सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पण सर्वात जास्त ताकद, सर्वात जास्त प्रोत्साहन, सर्वात जास्त काम करण्याचं धाडस मला कोणाकडून मिळत तर माझ्या महिलांकडून. महिला माझ्या अख्खा चेन्नई आणि विद्या त्यांच्याकडून मला जर ताकद मिळत ते कदाचित कोणीही देऊ शकत नाही, तुमच्याकडून पण मिळत. कारण का कोणत्याही शाळेपेक्षा कॉलेजपेक्षा जास्त मी तुमच्याकडून शिकले. जेव्हा माझ्या विरोधात एवढे शत्रू होते तेव्हा तुम्ही धीर दिला, तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्ही अजूनही सर्व धर्म समभावमध्ये विश्वास ठेवता. सर्व धर्म समभावचं प्रतीक असलेला जर कोणता मतदारसंघ आहे तर तो शहर मध्ये आहे. आपण कोणीही विसरून चालणार नाही. इथे कामाला पावती मिळते आणि कामामुळे लोक निवडून येतात आणि तुम्हाला सगळं श्रेय जातं. कारण का एवढे सगळे षडयंत्र करून सुद्धा लोकांनी शेवटी कोणापुरे चाळीतील भाडेकरूंच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या समवेत लवकरच बैठक बोलावण्यात येईल. तसंच पाणी ड्रेनेज आणि विविध कामांसाठी खासदार निधीतून अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न आपण करू असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.